तर आणखी एक महत्त्वाची बातमी, भाजपमधील मुंबईतील पहिली बंडखोरी शमवण्यात यश आलेलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईला यश आल्याचं दिसतंय। माजी आमदार राज पुरोहित यांची समजूत काढण्यात फडणवीसांना यश आलंय। कुलाबा मतदारसंघातून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिल्यामुळे पुरोहित नाराज होते। अखेर राज पुरोहित यांनी काल देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती। त्यानंतर आता राज पुरोहित आणि राहुल नार्वेकर हे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत। राज पुरोहितांची नाराजी दूर करण्यात फडणवीसांना यश आलंय। तर आपण बघतोय यावेळेस राज पुरोहित आणि नार्वेकर यांची ही संयुक्त पत्रकार परिषद होती आहे।